स्वादंतरा स्वादंतराचा मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एका पावसाळी रानभाजीची रेसिपी बघणार आहोत, ती आहे टाकळा. तर चला मग बघूया आपण रेसिपी, पण तोपर्यंत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर चला तर आपण साहित्य बघूया. ही बघा, ही अशी असते टाकळ्याची भाजी. ही एक रान भाजी आहे आणि ही फक्त पावसातच येते. तर ही कशी साफ करायची आणि कशी हे करायची ते मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा, अशी आपण याची नुसती पानं काढून घेणार आहोत. त्याची देठ नाही घ्यायचे, कारण ही थोडीशी भाजी कडसर असते. हे बघा, अशा प्रकारे आपण याची पानं काढणार आहोत. आपण याच्यात पाणी घालणार आहोत आणि हे स्वच्छ ना धुवून घ्यायचं आहे, कारण ह्याला ना खूप माती असते. कारण ही रान भाजी असल्यामुळे ह्याला खूप माती असते. तर आपण हे 2 ते 3 वेळा पाण्यातनं धुवून काढायचं आहे. आता ही आपली भाजी स्वच्छ धुवून झालेली आहे. आता ही मी बारीक चिरून तुम्हाला दाखवते. इथे एक जुडी टाकळा बारीक चिरून घेतलाय, एक मोठा कांदा बारीक चिरलेला, एक छोटी वाटी ओलं खोबरं खरवडलेलं, 8 ते 10 लसणीच्या पाकळ्या ठेचलेल्या, 1 टीस्पून मोहरी, 1 टीस्पून जिरं, 1 टीस्पून हळद, 2 टीस्पून लाल तिखट, 1 टीस्पून हिंग, 2 हिरव्या मिरच्या चिरलेल्या, मीठ चवीनुसार आणि तेल. आपण इथे पॅन घेतलाय, आपण याच्यामध्ये तेल घेणार आहोत. आपलं तेल तापलंय, आता आपण याच्यामध्ये मोहरी टाकणार आहोत. मोहरी, जिरं, मिरच्या, लसूण. लसूण छान परतून घ्यायचं आहे. आता आपण हळद घालणार आहोत, लाल तिखट, हिंग परतून घ्यायचं आहे. आता कांदा घालूया. हे आपण असं छान परतून घ्यायचं आहे. आता आपण याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत. आता हे छान परतून घ्यायचं आहे. याच्यामध्ये मीठ टाकल्यामुळे आपला कांदा आता चांगला मऊ होईल आणि चांगला एकजीव होईल. आता आपण याच्यावर झाकण ठेवूया आणि एक वाफ काढूया. आता आपण बघूया कांदा शिजलाय का. छान मऊ शिजलेला आहे कांदा आपला. आता आपण याच्यामध्ये भाजी घालूया. टाकळा, ओलं खोबरं आणि एक कोकम. छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि एक वाफ काढून घ्यायची. आता आपण एकदा बघूया झाली आहे का. छान आपली भाजी आता चांगली शिजलेली आहे. तर मी आता ही तुम्हाला काढून दाखवते. ही बघा, ही आता आपली भाजी तयार झालेली आहे. आता मी ही तुम्हाला प्लेटिंग करून दाखवते. Okay.
व्हिडिओ मध्ये एका नवीन रेसिपी सह। तर विश तुमची, डिश आमची। नमस्कार।